श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका। बघा, आज आहे शनिवार आणि शनिवारी आपल्याला दोन लवंगांचा अतिशय असा पॉवरफुल हा उपाय करायचा आहे। प्रत्येकाच्याच घरामध्ये लक्ष्मी संबंधित भरपूर अशा अडचणी असतात। पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नाही आणि आला तरीही तो कोणत्या तरी वेगवेगळ्या वाट्याने बाहेर निघून जातो। तर हा जो पैसा आपल्या घरामध्ये येतो तर तो स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा दोन लवंगांचा उपाय करायचा आहे। माता लक्ष्मीला लवंग ह्या अतिशय प्रिय आहेत। लवंगांचे ज्यावेळेस आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करत असतो तर ते 100% फलदायी आपल्या सर्वांसाठी ठरत असतात। या उपायासाठी फक्त आपल्याला दोन लवंग लागणार आहेत। हा जो उपाय आहे तर हा आपल्याला रात्री, आज शनिवार आहे आणि शनिवारी आज रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे संध्याकाळी जो 6:30 ते 7:30 काळ असतो तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। याला आपण प्रदेश काळ असेही म्हणू शकतो आणि ही जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेशाची वेळ असते। तर त्यामुळेच माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करून घेण्यासाठी आणि ती आल्यानंतर ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या अवतीभोवती भरपूर अशा ऊर्जा असतात आणि ह्या ऊर्जांमुळे आपल्याला कधी कामांमध्ये गती मिळते तर कधीच ते कामे खोळंबतात। आपल्याला भरपूर अशा अडचणींना सामोरे जावे लागत असते आणि ह्या अडचणी जर आपल्यापर्यंत आल्या तर आपण त्या अडचणींना कंटाळून जातो आणि शेवटी हार मानतो। त्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात। रात्री देवभ्रमंतीचा काळ असतो। या काळामध्ये भरपूर असे देवी देवता पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्याचबरोबर आता श्रावण महिना पण चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची आपण होईल तेवढी उपासना करत असतो। या उपायामुळे भगवान शिवशंकर स्वतः प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीही प्रसन्न होतील आणि या दोन्ही देवी देवतांचा आशीर्वाद ज्यावेळेस आपल्याला मिळेल तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही राहणार नाही। भगवान शिवशंकर हे सर्वात जास्त प्रसन्न हे श्रावण महिन्यामध्ये असतात, कारण श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचं मिलन झालेलं होतं। तर त्यामुळे ह्या महिन्यामध्ये ते जास्त प्रसन्न असतात आणि त्यामुळेच लवंग हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही आणि माता पार्वतीलाही लवंग हे अतिशय प्रिय आहेत। आणि ज्यावेळेस आपण हा लवंगांचा उपाय करू तर असं कोणतं काम नाही तर त्या कामाने आपल्या हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सुटणार नाही। तर हा जो उपाय आहे तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता, म्हणजेच काय, नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळावं, त्याचबरोबर जर मुलांच्या विवाहासंबंधित काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते विवाहाच्या संबंधित प्रॉब्लेम्स दूर व्हावे, घरामध्ये पैसा यावा, सुखसमृद्धी यावी, यासाठी आपण हा उपाय करू शकतो। तर ह्या उपायासाठी आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे, दोन लवंग घ्यायचे आहेत। लवंग हे तुटलेले फुटलेले नकोत, अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 6:30 ते 7:30 काळामध्ये आपण ज्यावेळेस देवघरामध्ये दिवा लावतो तर त्यावेळेस तू ते देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, एक आसन टाकायचं आहे, त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि हे दोन लवंग घ्यायचे आहेत। प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन लवंग घेतलेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला प्रथम एक लवंग घ्यायचा आहे आणि एक लवंग हातात घेतल्यानंतर 16 वेळेस लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। एकदम साधा आणि सोपं लक्ष्मी अष्टकम आहे। 1-2 मिनिटांमध्ये लक्ष्मी अष्टकम म्हणून होतं। असं पहिला लवंग घेतल्यानंतर 16 वेळेस लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, त्यानंतर परत दुसरा लवंग घ्यायचा आणि परत 16 वेळेस लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। त्यानंतर हे जे दोन लवंग आहेत तर हे दोन लवंग आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये आपल्याला हे दोन लवंग बंद करायचे आहेत आणि त्यानंतर ह्या त्याची एक पोटली तयार करायची आहे। ही जी पोटली आहे तर ती आपल्याला जर तुमचा व्यापार चालत नसेल तर व्यापाराच्या ठिकाणी तुम्ही ठेवा, म्हणजे तुमची तिजोरी वगैरे असेल तिथे ठेवला, तुमचा गल्ला वगैरे असेल तिथे ठेवला तरीही चालेल। तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पैसे सोनं वगैरे ठेवता त्या ठिकाणी ही पोटली तुम्ही ठेवा, किंवा मग नोकरीच्या संबंधित, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की प्रमोशन वगैरे व्हावं किंवा पगार वाढ वगैरे व्हावी, तर मग नोकरीच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी बसता तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे दोन लवंग आहेत तर ते ठेवले तरीही चालतील।
आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, रोज आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम ही अतिशय प्रसिद्ध आणि माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. रोज आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे झालंच पाहिजे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम किंवा मग व्यंकटेश स्तोत्रमचं पठण हे आपल्या घरामध्ये रोज करा तुम्ही. यामुळेही आपल्याला जर आपल्याकडनं माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूच्या ह्या दोन सेवा जरी झाल्या ना, महालक्ष्मी अष्टकमचं रोज पठण करायचं 16 वेळेस आणि व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा जरी पठण आपल्याकडनं झालं ना, आपल्याला कोणते उपाय किंवा कोणतेही काही सेवा वगैरे करायची अजिबात गरज नाही पडत. कारण ह्या उपायांनी किंवा ह्या सेवेनी माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होत असते. महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ज्या अष्टलक्ष्मी आहे तर त्या अष्टलक्ष्मीचं जे नामस्मरण आहे तर त्या महालक्ष्मी अष्टकममध्ये आहे. तर त्यामुळे रोज आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करून बघा. किंवा तुम्हाला रोज शक्य नाही ना, गुरुवारच्या दिवशी करा, शुक्रवारच्या दिवशी करा, मंगळवारच्या दिवशी करा, कोणत्याही ह्या दिवशी तुम्ही रोज महालक्ष्मीचं अष्टकमचं पठण तुम्ही घरामध्ये करा. बघा तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही तुमच्या घरामध्ये राहणार नाही. कायम तुमचं घर हे धनधान्य सुखसंपत्ती याने भरलेलं राहील. असा हा 2 लवंगांचा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि बघा काही कालांतराने म्हणजे महिन्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ते 2 लवंग आहेत तर ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. परत एखाद्या शनिवारी तुम्ही अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे किंवा मंगळवारी केला, शुक्रवारी केला तरीही चालेल. परत एखाद्या महिन्याने परत ते लवंग पाण्यामध्ये विसर्जित करून अशाच प्रकारे कायम वारंवार आपल्याला अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला त्याचे रिझल्ट हे बघायला भेटतील. कारण त्यामधली जी पावर असते लवंगांमधली, ती पावर थोडी नंतर हळूहळू कमी होत असते आणि ती पावर वाढवण्यासाठी परत आपल्याला हा उपाय करणं खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.